वळूया पुढच्या बातमीकडे. सरकारकडून जरांगींच्या आंदोलनाची अवहेलना केली जाते असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय. सरकार गंभीर नसल्यामुळेच जरांगींना पुन्हा उपोषणाला बसावं लागतंय. जरांगींच्या उपोषणावरून बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भात बैठक होत नाही त्याला सरकारच जबाबदार असल्याचं सुद्धा थोरात म्हणाले. जरांगे पाटलांचा हा इशारा आणि पुन्हा ते उपोषणाला बसताय. त्यांनी 40 दिवसाचा वेळ दिला होता. तुम्ही अध्यक्ष आहे, तुमची समिती आहे, त्यात प्रमुख मंत्री आहेत आणि एकही बैठक न होणं 1.5 वर्ष जोपर्यंत पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसत नाही तो बैठकच न होणं ही एक अवहेलना आहे त्या समाजाची. तुम्ही असं ग्रँटेड धरलं, ज्याला म्हणतो गृहित धरलं. आमची अपेक्षा आहे की शासनात कशाही पद्धतीनं, परंतु समाज